ओल्ड पेन्शन योजना जी होती म्हणजे जुनी पेन्शन योजना त्याच्यामध्ये 50% आणि म्हणजे लास्ट पे जो होता त्याच्या 50% आणि डिअरनेस अलाउन्स हे आपण त्या ठिकाणी पेन्शन म्हणून द्यायचो. त्याचा कुठलाही कॉर्पस आपण तयार केला नव्हता, तो आपल्या महसूलातून आपण त्या ठिकाणी द्यायचो. 2005 साली ती योजना आपण बदलली आणि आपण नवीन पेन्शन योजना आणली. ज्या नवीन पेन्शन योजनेमध्ये आपण 10% कॉन्ट्रीब्युशन हे त्या कर्मचाऱ्याचं घेतलं, 10% हे शासनाचं होतं, जे आता 2019 साली केंद्र सरकारने वाढवून 14% केलं. आणि त्यानुसार जे काही रिटायर झाल्यानंतर त्याला जर लमसम पाहिजे असेल तर 60% ते काढू शकतात आणि उरलेले 40% एन्युटी बेसिसवर त्या ठिकाणी गुंतवले जातात. आणि त्या संदर्भात आयआरडीईनी पूर्ण त्याची गाईडलाईन तयार केली आहे, त्यामुळे ते म्युच्युअल फंड्समध्ये किंवा कुठे गुंतवले गेले पाहिजेत या संदर्भातली गाईडलाईन आहे. आणि ही जी 2005 साली पद्धत आपण स्वीकारली, जगाच्या सगळ्या देशांमध्ये ही पद्धत आहे. सगळीकडचे पेन्शन फंड जे आहेत हे अशाच प्रकारे त्या ठिकाणी मॅनेज होतात. तीच पद्धत 2005 साली भारताने स्वीकारली. आता 17 वर्षानंतर ती पद्धत बदलायची तर त्याच्यातल्या अडचणी देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आताच गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या निवृत्ती वेतनाचा जो खर्च आहे हा 13,400 कोटीवरनं 56,300 कोटी रुपये गेलाय. आणि आपण जर हा कल बघितला तर आपला 2032 साली हा असणार आहे 2,25,000 कोटी रुपये. आणि आपल्याला केवळ निवृत्ती वेतनावर साधारणपणे 1 ते 1.25 लाख कोटी रुपये हे अधिकचे या ठिकाणी द्यावे लागणार आहे. असं कर्मचाऱ्यांना कोणालाही वाटतं सिक्युरिटी असली पाहिजे, आपण सगळे त्यांच्या बाजूनी आहोत आणि कुठल्या सरकारला वाटणार नाही की आपले कर्मचारी खुश असावे, पण शेवटी राज्य चालवायचं आहे. आपण ज्याचा उल्लेख केला छत्तीसगड, मी परवा माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बैठकीत होतो, त्या बैठकीमध्ये छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी काय मागणी केली, त्यांनी मागणी अशी केली की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू केली आहे त्यामुळे केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यावे, त्या बैठकीत त्यांनी मागणी केली. आता केंद्र सरकार त्यांना कुठनं पैसे देणार आहे? त्याच्यामुळे आता ज्या 4-3 राज्यांनी घोषित केलाय, दोन्ही निर्णय केला, एकाचा निर्णय व्हायचा आहे, या दोन्ही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना अद्याप लागू झालेली नाही. ते आयआरडीईला पैसे मागून राहिले आहेत, केंद्र सरकारला पैसे मागून राहिले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, या राज्यांमध्ये आत्ताचा जो कल आहे त्या कलानुसार त्यांच्या राज्याचं जे महसुली उत्पन्न आहे त्याच्या 125% निवृत्ती वेतन जाणार, महसुली उत्पन्नाच्या 125%. त्यामुळे ती राज्य चालू शकतील म्हणजे आपण एखादा निर्णय, पण शेवटी जसे 17 लाख कर्मचारी आपल्याकरता महत्वाचे आहेतच, ते महत्वाचे, ते आपल्याकरता दिवस रात्र काम करतात, तसेच उर्वरित 12 कोटी लोक जे आहेत तेही महत्वाचे आहेत. आजच आपल्या राज्याची परिस्थिती काय आहे, आपण महसुली तुटीत आहोत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर एकही पैसा जर खर्च करतो, एकही पैसा, तर तो सगळा पैसा आपण कर्ज घेऊन खर्च करतो. फक्त आता आपली परिस्थिती कुठे आली आहे तर आज आपल्याला व्याज प्रदान करण्याकरता कर्ज घ्यावं लागत नाहीये, एवढंच आहे. म्हणजे आपण व्याज आता आपल्या महसुलातून देतोय, पण आपण जर हे दायित्व स्वीकारलं तर व्याज देण्याकरताही आपल्याला कर्ज घ्यावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भात खूप साकल्याने विचार करण्याची गरज आहे. हे काही आणि म्हणून आपल्यालाही कल्पना असेल, हा प्रस्ताव मागे जेव्हा माननीय उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं त्याही वेळेस आला होता आणि त्यावेळेस त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याही वेळेस माननीय अजितदादांनी हे सांगितलं होतं की जवळजवळ 1-1.25 लाख कोटीचं दायित्व ऍडिशनल पडत आहे जे आपण सोसू शकणार नाही. म्हणजे काय होईल, त्याने कदाचित 1-2 वर्ष चालेल कारण तेवढे रिसोर्सेस असतात, पण 2 वर्षानंतर राज्याची स्थिती अशी होईल
की आपल्याला व्याज द्यायलाही कर्ज घ्यावं लागेल, निवृत्ती वेतन द्यायलाही कर्ज घ्यावं लागेल. आणि म्हणून या संदर्भात मला असं वाटतं की थोडं आपण सगळ्यांनी, भावना महत्वाची आहे, तो विषय नाही आहे. उद्या आमची भावना असेल की आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे, पण वस्तुस्थितीचं भान हे आपल्याला ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून आत्ता तरी सरकारने या संदर्भातला कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला नाही, किंवा सरकारने या संदर्भात कुठलाही प्रस्ताव नव्याने तयार केलेला नाही. आम्ही याचा अजून पाहतोय, विचार करतोय, अजूनही याच्यावर अभ्यास करतोय. योग्य अभ्यास आहे आणि पुन्हा एकदा आपल्याशी आम्ही या संदर्भात चर्चा करू. ही स्टाफ पॅटर्न आपल्याला बदलावा लागेल. जो विषय मांडला हा योग्यच आहे आणि म्हणूनच मध्यंतरीच्या काळामध्ये एक मोठी एक्सरसाइज जवळजवळ 5-7 वर्ष चालली आणि प्रत्येक विभागाचा नवीन आकृतीबंध हा आपण तयार केलेला आहे. अद्याप सगळ्या विभागांच्या आकृतीबंधाला मान्यता मिळाली नाही, तथापि काही विभागांचे आकृतीबंध आता मंजूर झाले आहेत. इतर विभागांचेही आकृतीबंध हे आता तयार होऊन अंतिम मान्यतेकरता आलेले आहेत. या आकृतीबंधांमध्ये झालेला बदल, बदललेली दायित्व, नवीन टेक्नॉलॉजी या सगळ्याचा विचार करून, किंवा अनेक ठिकाणी काही पदं रिडंडंट झाली आहेत, काही नवीन पदांची आवश्यकता आहे, असा सगळा विचार करून हे आकृतीबंध तयार केलेले आहेत. या सगळ्या आकृतीबंधांना लवकरात लवकर मान्यता देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. वेतनेतर अनुदान, अन्य खर्च आणि पगार आणि त्यासाठी असलेलं पेन्शन याच्या राज्याच्या एकत्रित उत्पन्नाच्या किती टक्के आपण याच्यावर आता खर्च करतो, एक दुसरं राज्यावर कर्जाचा किती बोजा आहे हे जर माहिती ठेवली, पटलावर ठेवा. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं असं मी म्हणणार नाही. याचं कारण आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, तर विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये महसुली तूट असतेच. फक्त महसुली तुटीचं जे प्रमाण आपल्या GSDPशी आहे त्याच्या रेशिओच्या बाहेर गेलो तर आपण दिवाळखोरीवर जातो, त्याच्या रेशिओच्या आत राहिलो तर आपण दिवाळखोरीमध्ये जात नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे की वेतन, निवृत्ती वेतन, व्याज प्रदान या तीनच विषयांवर, म्हणजे बाकी सगळं मेंटेनन्स वेगळा, या तीनच विषयांवर आपण 55% या ठिकाणी खर्च करतोय. त्याच्यामुळे हा खर्च अत्याधिक आहे. आणि आजच नाही तर गेले 15 ते 20 वर्ष, आपण तर नाथाभाऊ बजेट आपल्याला नीट समजतं, 15 ते 20 वर्ष आपण फक्त दोनच वर्ष अशी आहेत की ज्यात महसुली अधिक आहे. एक 17-18 एकदा आलो होतो, मग एकदम 2002 ला वगैरे कधीतरी आलो होतो, असे दोनच वर्ष आहेत. त्यामुळे गेल्या 20-22 वर्षात 20 वर्ष अशी आहे की ज्याच्यामध्ये 100% कॅपिटल एक्सपेंडिचर हे आपण कर्जातनच केलंय. 100% कॅपिटल एक्सपेंडिचर हे कर्जातनं केलंय. आपण महसुली जमेतनं ते केलेलं नाही, कारण महसुली जमा आपल्याकडे उरत नाही, उलट महसुली तूटच आपल्याकडे प्रत्येक वेळी ही तयार होते. आत्ता त्यातल्यातच समाधानाची बाब काय आहे तर, समजा जसं मागच्या वर्षी महसुली तूट आपली खूप वाढली, कोरोना असेल जे काय असेल, पण तरी देखील ती वाढल्यानंतरही आपल्याला 20% आपण ठीक मानतो आणि 25% म्हणजे मग सिरियस स्टेजमध्ये आपली इकॉनॉमी गेली असं आपण समजतो, ती आपण 18% पोहोचलो आहे मागच्या वर्षी. 18% आपण GSDPच्या आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्यामुळे आपण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नाही आहोत, पण लक्ष घातलं नाही किंवा असं दायित्व जर स्वीकारलं तर मात्र दिवाळखोरी ही होणारच आहे. कारण 1-1 लाख कोटीचं दायित्व स्वीकारण्याची आत्ता तरी राज्याच्या अर्थव्यवस्थेची, कुठल्याच राज्याची नाही, म्हणजे त्या दृष्टीने विचार केला तर आपलं राज्य जे आहे हे इतर अनेक राज्यांच्या तुलनेने बऱ्यापैकी फायनान्शियली स्टेबल आहे. म्हणजे चांगलं असं मी म्हणणार नाही, कारण विकसनशील अर्थव्यवस्थेत ते चांगलं असू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की आत्ताची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये, आणि आता आपल्यासमोर एक पैसे थोडे आपले वाचत होते, कारण आपण 1.25 लाख जागा रिकाम्या ठेवल्या होत्या, जवळपास 1.5 लाख जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. आता त्यातल्या 1 लाख जागा पुन्हा भरतोय आपण, त्यामुळे त्यांचं वेतन आणि सगळा भार हा पुन्हा आपल्यावर येणारच आहे. म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने राज्याची आर्थिक परिस्थिती ही नीट राहावी, आणि उद्याच्या काळामध्ये आपला GDP हा जर एक्सपांड झाला तर हा विचार करता येईल ना, मी असं म्हणत नाही. आज ही परिस्थिती कठीण आहे, उद्या 2000
तीस सालापर्यंत आपण म्हणतो ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, ही जर आपण करू शकलो आणि तेवढा जर जीडीपी एक्सपांड झाला तर आपलं त्याच्यातनं आपली महसुली जमाही वाढेल, त्यातनं आपलं जे फिस्कल डेफिसिट आहे तेही कमी करता येईल, आपल्याला रेव्हेन्यू डेफिसिटही आपल्याला कमी करता येईल. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे. 2005 पासून 2022 पर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये सगळ्या प्रकारची सरकार येऊन गेली, सगळ्या प्रकारची, पण कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही. कारण शेवटी आपण जेव्हा सरकारमध्ये बसतो त्यावेळी आपल्यासमोर राज्य हा घटक असतो आणि कुठलेही सरकार हे राज्याला अडचणीत टाकून निघून जाईल अशा प्रकारचा विचार करत नाही. आज कर्जाचं आपण म्हणाला तर कर्ज जे आपलं आहे तेही आपलं अजून लिमिटमध्ये आहे, पण 6.5 लाख कोटी रुपये आपलं कर्ज झालेलं आहे. पण तरी आपला जीएसडीपी एक्सपांड होत असल्यामुळे त्याच्या तुलनेमध्ये आपला जो काही कर्जाचा जे काही हे आहे ते आपण अजूनही, मी मगाशी सांगितलं 16.5-17% आहे, तर मी आपण अजून तरी कंट्रोलमध्ये आहोत. पण खूप जास्त आपण कर्ज काढलं तर तोही कंट्रोल जाईल. की 2005 पूर्वी ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे असे लोक, 2005 पूर्वी जे अंशतः अनुदानित होते असे लोक, आणि 2005 पूर्वी जे शिक्षक शिक्षण सेवक होते असे लोक, किमान ह्यांना तरी आपण या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देणं आवश्यक आहे. सभापती महोदय, या संदर्भात अद्याप माझा जो पूर्ण ब्रीफिंग नाही आहे त्यामुळे याची काय वस्तुस्थिती आहे हे जाणून घेऊनच या संदर्भात मग मी पुढची आपल्याला माहिती देईन. 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे सेवेत आलेले आहेत त्या सगळ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत एखादी उच्चस्तर समिती ज्याच्यामध्ये अधिकारी असतील आणि दोन्ही सभागृहातले सन्माननीय जे अभ्यासू सभासद आहेत अशांना आपण घेऊन या बाकीच्या राज्यांनी कशा पद्धतीने लागू केलं. आपण जो पहिला विषय या ठिकाणी मांडला मी आता अजून अद्ययावत माहिती आपल्याला देतो. मगाशी मी असं म्हणालो की व्याज आणि निवृत्ती वेतन या सगळ्या याच्यावर आपण 55.81% असं मी सांगितलं होतं, पण ते मागच्या वर्षीच होतं. 22-23 मध्ये ते पोचलेलं आहे 59% ते पोचलेलं आहे. आणि आता एक रिपोर्ट आपल्याकडे तयार झाला आहे, रिसर्च पेपर आलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे म्हणजे इंटरेस्ट पेन्शन आणि सॅलरी हे आजच आपल्या टॅक्स रेव्हेन्यू, नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणत नाही मी, आजच आपल्या टॅक्स रेव्हेन्यूच्या 146% आहे, 146% आपल्या टॅक्स रेव्हेन्यूच्या. त्यामुळे आपण जी या ठिकाणी सांगितलं की कमिटी तयार करा वगैरे, या संदर्भात मागच्या सरकारने एक समिती तयार केली होती, त्याचा एक रिपोर्ट आलेला आहे, मी अजून बघितला नाही, मला कालच ते समजलं. मला असं वाटतं की बहुतेक शंभूराजे देसाई त्याचे किंवा त्याचे प्रमुख होते, तो रिपोर्ट काही मी अजून बघितलेला नाही, त्यात काय काय रिकमेंडेशन आहेत ते रिकमेंडेशन एकदा आपण बघूयात आणि मग त्याच्यावर ठरवू. आणि दुसरं मगाशी मी तांबे साहेबांच्या विषयावर सांगितलंय की आधीचे राठोड साहेबांच्या याच्यावर की आधीचे जे आहेत त्याचं ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे ते मला एकदा समजून घ्यावा लागेल त्यांचा विषय, त्यानंतरच त्याच्यावर मला बोलता येईल. पहिले तर शंभूराजे देसाई यांची समिती तयार झाली हे कालच मला समजलं, मला माहिती नव्हतं. आणि मी त्याचा रिपोर्टही आलाय की नाही बहुतेक आला असं मला कल्पना नाही, पण तो मी बघितलेला नाही. आता ही जी आकडेवारी आपण सांगतोय वंजारी साहेब, ती आकडेवारी ही प्रोजेक्टेड असते, त्यामुळे 3 वर्षांनी किती, 4 वर्षांनी किती दायित्व वाढत जातं. त्यामुळे हे जे दायित्व जे आहे, जसं मी सांगितलं की आजपासून 10 वर्षांनी म्हणजे 2032 साली किती असेल, तर ते दायित्व 2,25,000 कोटी असेल, त्याचं आपल्याजवळ असतं. आता आपण जे ओल्ड पेन्शन स्कीमचं सांगितलं आणि नवीन पेन्शन स्कीममध्ये 10% एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन झालंय, ते 6-10%, ते 14% नाही, 14% सरकारचं आहे, सरकारचं 14% कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. आता यातला केवळ मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेस आपण पे कमिशन तयार करतो तर ह्या पे कमिशन्सनी जसं जुनी पेन्शन स्कीम ज्यावेळेस होती त्यावेळेस पेन्शन विचारात घेऊन त्या ठिकाणी पे कमिशन पे फिक्सेशन करायचं. 2005 नंतरचे जे पे कमिशन आलेले आहेत या पे कमिशननी पे फिक्सेशन करताना पेन्शनची बदललेली पद्धत ही विचारात घेऊन पे म्हणजे 10% एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे त्यांना आता अशा प्रकारचं पेन्शन मिळणार आहे, ग्रॅच्युटी किती मिळणार आहे, त्यांना किती विड्रॉल करता येणार आहे, याच्या आधारावरच
सहावा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग, पाचवा वेतन आयोग हा त्याच्या आधारावरच त्यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे तो विचार त्या वेतन आयोगाने की बाबा हे कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं आहे त्यामुळे जास्त पैसे द्यावे लागतील याचा विचार वेतन आयोगाने वेतन फिक्सेशन करताना दिलेला आहे. तथापि मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या संदर्भातली सगळी माहिती एकदा शंभूराजे कमिटीने काय केलंय ती घेतल्यानंतर पुढचा विचार करता येईल. दुसरं, याच्यात आता आमदारांची समिती बनवून फायदा होणार नाही, कारण हा अतिशय मला असं वाटतं की जास्त असा क्लिष्ट अशा प्रकारचा विषय, म्हणजे आमदारांना कळतच कळत नाही असं नाहीये, पण शेवटी यातल्या बऱ्याचशा गोष्टी या सरकारच्या स्तरावरच त्या संदर्भातले डिस्क्लोजर्स असतात, माहित्या असतात, त्यातली आकडेवारी असते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं की आता थोडा वेळ जाऊ द्या, एकदा शंभूराजेंनी काय केलं ते बघू द्या, त्यानंतर याचा विचार करू.